महिलांना तगादा लावणाऱ्या बचत गट आणि खासगी फायनान्स कंपन्यांवर कारवाई करा आणि त्यांचं लायसन्स रद्द करा अशी मागणी युवा भीम सेनेनं केली आहे. महिलांना तगादा लावणाऱ्या बचत गटांवर तसंच खासगी फायनान्स कंपन्यांवर कारवाई करा, त्यांचं लायसन्स रद्द करा. सध्या कोरोनाच्या परिस्थितीत छोटे मोठे उद्योग व्यवसाय बंद आहेत, माणसाला जीवन जगणं कठीण झालं आहे. त्यात पुन्हा महिलांची पिळवणूक करण्यासाठी खासगी महिला बचत गट आणि फायनान्स कंपनीवाले त्यांच्या दारात यमराजासारखे उभे राहतात. या फायनान्स कंपन्यांनी आणि बचत गटांनी लाखो करोडो रुपये लुटले आहेत, मात्र या कंपन्या लॉकडाऊनच्या काळात एक महिन्याचं राशन देऊ शकल्या नाहीत. या कंपन्या बंद करा अशी मागणी युवा भीमसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महेश डोलारे यांनी केली आहे. आमची युवा भीमसेनेच्या वतीने या प्रशासनाला विनंती आहे, जे महिलांना तगादा लावत आहे बचत गटासाठी, त्या गुंडवृत्तीच्या फायनान्स कंपन्या बचत गटवाल्यावर कायदेशीर कारवाई करावी. गेल्या अनेक वर्षापासून महिलाच्या जीवावर लाखो करोडो रुपये लाटले, त्यांचं काम आहे. आता लॉकडाऊन चालू आहे, काम धंदा व्यवसाय पूर्णपणे बंद आहे, तर हे वसुली करायसाठी गुंडवृत्तीचे लोक पाठवतात. तसंच त्या महिलांना आपल्या आमच्या माता बहिणींना त्यांच्या जीवावर एवढं मोठं झाले, त्यांना एक महिन्याचं राशन तरी भरून दिले काय नाही. यांच्या फायनान्स कंपन्या पूर्णपणे बंद झाले पाहिजे, यांचे लायसन बंद झाले पाहिजे. मी या प्रशासनाला विनंती करतो आणि लाईट बिल, गाडीचे हप्ते, बँकेचे हप्ते ह्यासाठी पण एक सवलत म्हणून त्यावर पण विचार झाला पाहिजे.